महाराष्ट्रातील रेल्वे उड्डाणपुलांचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा हा पार पडत आहे. नागपूर येथून आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या महाराष्ट्रातल्या 9 रेल्वेच्या उड्डाणपुलांमध्ये जळगावच्या सुद्धा रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश आहे. आपण आता याच जळगाव शहरातला पिंपळाला रेल्वे उड्डाणपुलावर आहोत. या पुलाचं सुद्धा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या महारेलच्या माध्यमातून पिंपळाला रेल्वे उड्डाणपूल हा तयार करण्यात आला आहे. 12 सप्टेंबर 2022 पासून या कामाला सुरुवात झाली होती. जळगाव ते शिरसुली स्थानकादरम्यानचा असलेला हा रेल्वे उड्डाणपूल 2 लेनचा आपल्याला पाहायला मिळत आहे. पुलाची लांबी तब्बल 1,005.62 मीटर असून रुंदी ही 8.5 मीटर आहे. या उड्डाणपुलास 53,91,00,000 खर्च आला असून जळगाव शहरातल्या रिंगरोडपासून तर जळगाव तालुक्यातला कानर्दा रस्त्याला जोडणारा हा पूल आहे. या पुलाची ठळक वैशिष्ट्य जर पाहायचे म्हटले तर पुलाच्या कामामध्ये कंपोस्टिंग स्टील गर्डरचा वापर करण्यात आलेला आहे. RCC चे 54 गर्डरचे हे काम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या पुलावरून रात्रीच्या दृश्यमानतेसाठी दूरस्थ नियंत्रित असं थीमवर आधारित LED पथदिवे सजावटीच्या कमानीसाठी LED दिव्यांचीसुद्धा सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्या वर्षभरामध्ये जे सण असतात त्यापैकी स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, दिवाळी असेल किंवा इतर अनेक महत्त्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बहुरंगी प्रकाश योजनासुद्धा त्याचीसुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हा पूल, या पुलामुळे जळगावकरांचा जो वेळ आहे तो खूप मोठा वेळ असा वाचणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगावहून चोपड्याकडे जाणारा जाण्यासाठीचा जो नागरिकांचा वेळ आहे त्याची मोठी बचत या ठिकाणी होणार आहे आणि ते अंतरसुद्धा कमी होणार आहे. अनेक वर्षांपासूनची रेल्वे फाटकची जी समस्या होती ती मोठी समस्या या ठिकाणी दूर होणार आहे. आणि वाहतुकीची जी कोंडी होत होती रेल्वे पुलामुळे, रेल्वे गेटमुळे, त्यामुळे ती वाहतूक कोंडीची अनेक वर्षांपासूनची समस्यासुद्धा या ठिकाणी दूर होणार आहे. सायंकाळी 5 वाजता या महाराष्ट्रातल्या रेल्वे उड्डाणपुलांचं मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांचीसुद्धा उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी 5 वाजता या रेल्वे उड्डाणपुलांचं लोकार्पण सोहळा पार पडेल. त्यात जळगाव शहराचा हा रेल्वे उड्डाणपुलाचंसुद्धा लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून या पुलामुळे नागरिकांची, जळगाव शहरातील नागरिकांची, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.